करमाळा तालुक्यातील केम येथील प्रलंबित असलेली 25 वर्षाची श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीच्या नामफलकाचे उद्घाटन काल दसऱ्याच्या मुहूर्तावर करून भूखंडाचे उद्योजकांना वाटप करण्यात आले. या नामफलकाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पारके, कुंकू कारखानदार रमेश येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, उपसरपंच नागनाथ तळेकर, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोज सोलापुरे, डॉक्टर अंकुश तळेकर, ए पी ग्रुपचे अध्यक्ष अच्युत पाटील, धनंजय सोलापुरे, गोरख पारखे, उमेश तळेकर, सचिव मिलिंद नरखेडकर, पैलवान महावीर तळेकर, महेश तळेकर, नंदू तळेकर, भास्कर लोंडे, प्रदीप शिंदे, नागेश शेटे, बाळू मेहत्रे, बाळासाहेब ननवरे, अविनाश येवले, पिंकू गौरव, विठ्ठल देवकर, आप्पा वैद्य, भिल्लसाहेब, तानाजी पळसकर, शिवकर्ण येवले, कांबळे, गणेश शेटे, महादेव पाटमस आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन मनोज सोलापुरे यांनी केले. या औद्योगिक वसाहतीचा पूर्ण इतिहास सांगितला. या औद्योगिक वसाहतीची स्थापना 1993 साली झाली. त्यावेळेस या संस्थेचे चेअरमन शरद आप्पा सोलापुरे होते, तर उपाध्यक्ष जगन्नाथ वैद्य होते, तर सचिव रमेश येवले होते. 1997 साली या संस्थेने 25 एकर जमीन खरेदी केली. त्यानंतर या औद्योगिक वसाहतीचे चेअरमन शरद आप्पा सोलापुरे यांचे निधन झाले, तर सचिव रमेश येवले यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चेअरमन म्हणून माझी निवड करण्यात आली व सचिव म्हणून मिलिंद नरखेडकर यांची निवड झाली. आम्ही दोघांनी यापुढे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न हाती घेतला. यासाठी आम्हाला तांत्रिक अडचणी आल्या. यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केला. तब्बल 25 वर्षांनी या औद्योगिक वसाहतीच्या नामफलकाचे उद्घाटन आज दसऱ्याच्या मुहूर्तावर करून या भूखंडाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये गणेश शेटे, किरण रवींद्र लोंडे, नंदकुमार रामचंद्र तळेकर, इंदुमती विठ्ठल देवकर यांना भूखंडाचे प्रमाणपत्र वाटप केले. तसेच यावेळी शेअर्स होल्डरला पण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तर उरलेले भूखंडाचे वाटप दिवाळीला करण्यात येईल असे मनोज सोलापुरे यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.